नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मन शुद्ध असेल तर कर्तृत्वाला यशस्वी जाहलर लागते आणि प्रामाणिकपणा जपला तर कर्तृत्वातून नेतृत्व निर्माण होतं. कराड तालुक्यातील कापिलचे युवा उद्योजक भाऊसाहेब ढेबे हे असंच कर्तृत्वातून निर्माण झालेले नेतृत्व. सुसंस्कारित, विनयशील, समाजनिष्ठ आणि मैत्रीला जगणाऱ्या या सर्व गुणसंपन्न नेतृत्वाचा 12 मे हा वाढदिवस. भाऊसाहेब ढेबे यांच्या वाढदिवसानिमित्त लाहोटी कन्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक व मलकापूरचे रहिवासी महेंद्र भोसले यांनी घेतलेला विशेष आढावा. कराड तालुक्यातील कापिल येथील ढेबे कुटुंबाच्या यशस्वी जीवनाला संघर्षाची किनारा आहे. कित्येक दशके या कुटुंबाने प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला. या कुटुंबाकडे एकेकाळी स्वतःचे राहते घर नव्हते. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून या कुटुंबानं उदरनिर्वाह केला. आदर्श माता बाळूताई ढेबे आणि पिता विठ्ठल ढेबे या दाम्पत्याने आमाफाल सोसले, कष्ट उपसले. वडील विठ्ठल ढेबे यांच्यासह मुलगा आनंदा व भाऊसाहेब हे दुसऱ्याच्या शेतात घाम गाळायचे, तर आई बाळूताई या परिस्थितीसमोर भिंत बनून खंबीर उभ्या राहायच्या. पुढं जे घडलं ते परिस्थितीनेच घडेल अशी या कुटुंबाची धारणा त्याकाळी होती. कष्टप्रद आयुष्य जगत असताना या कुटुंबानं कधीही परिस्थितीचं भांडवल केलं नाही, कुणाशी सहानुभूतीही स्वीकारली नाही. कष्टाच्या जाणीवेतूनच आनंदा व भाऊसाहेब ही दोन्ही भावंडे आई बाळूताई यांच्या संस्काराखाली भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील झाली. वर्षामागून वर्ष उलटली, दिवस बदलले आणि या बदलत्या दिवसांबरोबरच ढेबे कुटुंबियांच्या संघर्षालाही यशाची चढती कमान मिळाली. ज्या शेतात मजूर म्हणून हे कुटुंब राबले त्या आणि त्याच्यापेक्षा दुप्पट शेताचे हे कुटुंब मालक झाले. संघर्षातून, कष्टातून आणि प्रामाणिकपणातून त्यांनी हे सर्व मिळवलं. या यशासाठी पैशापेक्षाही जास्त त्यांनी घाम गाळला आणि या घामाचं चीज झालं. संघर्ष संपला, यशस्वी आयुष्याला भाऊसाहेबांसह ढेबे कुटुंबियांनं साथ घातली. पण श्रीमंती लाभली तरी त्यांनी माती सोडली नाही. ज्या मातीने हे दिवस दाखवले त्याच मातीत आजही हे कुटुंब दिवसरात्र राबताना दिसते. भाऊसाहेबांनी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून कल्पवृक्ष उद्योग समूह सुरू केला. वास्तविक उद्योग क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, पण भाऊसाहेब हे उद्योजक व्यवसायापेक्षाही माणुसकीचा दृष्टिकोन ठेवतात. पैशापेक्षा माणसाला किंमत देतात आणि म्हणूनच या उद्योजकाकडे माणसांची श्रीमती अमाप आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारा माणूस जपणं आणि माणूस जपत असतानाच माणुसकीला धरून राहणं भाऊसाहेबांना जमलं. त्यामुळेच कर्तृत्व आणि नेतृत्वात वेगळेपण असणारा हा उद्योजक चार चौघात सहजरित्या मिसळून जातो, आपलासा होतो. सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योजक म्हणूनही भाऊसाहेबांकडे पाहिलं जातं. कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनने घरे बंद झाली, पण गरजूंसाठी भाऊसाहेबांनी मदतीचे दरवाजे उघडले. सहकाऱ्यांसोबत गरजूंच्या मदतीला ते धावले. आपल्या शेतात उत्पादित झालेला भाजीपाला विक्रीला न पाठविता त्यांनी तो शहरी भागातील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविला. तसेच गरजूंना धान्याच्या किटचेही वाटप केले. कोरोना कालावधीत भाऊसाहेब यांनी कल्पवृक्ष उद्योग समूहाच्या माध्यमातून 3 वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरामध्ये 217 जणांनी रक्तदान केले. तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून 1000 रोपांचे वाटपही कल्पवृक्ष समूहाकडून करण्यात आले. गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्नही भाऊसाहेब करत आहेत. आजही ते कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांना मदतीचा हात देत आहेत. गरजू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची वाट न पाहता ते स्वतः गरजूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सामान्यांमध्ये राहून असामान्य नेतृत्व गुण लाभलेल्या भाऊसाहेबांची बांधिलकी आदर्शवत अशीच आहे. या कर्तृत्वसंपन्न युवा उद्योजकाचे नेतृत्व उत्तरोत्तर बहरत जाओ हीच वाढदिनी शुभेच्छा. वायझेड इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.